महाराष्ट्र राज्याच्या शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत विधवा महिला मुलींच्या विवाहास प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 10,000 रुपये अनुदान देण्यात येते. धुळे जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते 5 विधवा महिलांना सदर योजनेतून 10,000 रुपयांचे चेकचे वाटप करण्यात आले. शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या मुलींच्या विवाह प्रोत्साहनपर योजना अंतर्गत 10,000 रुपये अनुदान देण्यात आले. यात पात्र 5 विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 10,000 रुपये रकमेचा चेक जिल्हाधिकारी श्री संजय यादव यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. या कामी महिला बालविकास अधिकारी हेमंतराव बदाने, सुनील पवार परदेशी, श्री मोरे महिला बालविकास संरक्षण अधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सोनगीर येथील रहिवासी श्रीमती सीमा रवींद्र पाटील यांना सदर अनुदान मिळवण्याकामी प्रवीण बन्सीलाल पाटील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कापडणे यांनी सहकार्य केले. इतर पात्र लाभार्थ्यांकडून सर्व यंत्रणेचे आभार मानण्यात आले. लाभार्थी सीमा रवींद्र पाटील सोनगीर, कल्पना एकनाथ बडगुजर शिंदेखेडा, सरला निंबा खैरनार वारूड, सरला ज्ञानेश्वर पाटील धुळे, मंगलाताई पंडित सूर्यवंशी मोघन यावेळी उपस्थित होते. MDTV साठी दिलीप साळुंके, प्रतिनिधी.